थोड़स सग मरगळ आली म्हणून एक काही वाजी बाबूंच्या बद्दल कुटकुटावची इच्छा झाली म्हणून तुमच्या समोर उभा आहे। हो सोमनाथ भाऊनी आओ सोमनाथ भाऊनी ठेवले करुणी निर्भीडिया मांगाच्या पोराला ए लढायचं आता भिडायचं आता वैराच्या जातीला लढायचं आता भिडायचं आता वैराच्या जातीला लई पेरून ठेवलंय त्यांनी त्या लहूजी फकीरवानी लई पेरून ठेवलंय त्यांनी त्या लहूजी फकीरवानी आता नाही थांबायचं आता रे कोणी आता आणायचं हिसकावनी हे आली 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 किती शोभा ही आली 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 किती शोभा ही आली आमच्या नगीन ताईला आमच्या नगीन ताईला हे लढायचं आता भिडायचं आता वैराच्या जातीला लढायचं आता भिडायचं आता वैराच्या जातीला तुझ्या हक्काचा नव्हता पहिला हाती दिला या झेंडा पिवळा आपल्या हक्काचा नव्हता म्हणून सोमनाथ भाऊनी एक आपल्या समोर पिवळा झेंडा हातात दिलाय म्हणून सोमनाथ भाऊ एका ठिकाणी म्हणायचे तुझ्या हक्काचा नव्हता पहिला हाती दिला या झेंडा पिवळा त्याला धराला दांडा भी तुझा आता ते याला खांदा भी तुझा हे आली 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 किती उभारी आली पिवळ्या मांगाच्या झेंड्याला पिवळ्या मांगाच्या झेंड्याला ए लढायचं आता भिडायचं आता वैराच्या जातीला लढायचं आता भिडायचं आता वैराच्या जातीला त्या रक्षण हक्कासाठी त्यांनी झेलली किती हो काटी त्या रक्षण हक्कासाठी त्यांनी झेलली किती हो काटी नाही हटले कधी ते पाटी ते लढायचे हक्कासाठी ते लढायचे हक्कासाठी हे आली 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 किती शोभाही आली जय लहूजी नाऱ्याला